काय झालंय विकी? बघ, तुमच्यापैकी कुणीतरी त्या पूर्वाला जाऊन समजावा ना. तर म्हणजे काय झालंय? ऑनेस्टली मला नाही वाटत की हे लग्न नीट पार पडू दे. मला नीट सांगाल का काय झालंय? नाही नाही ग, त्या पूर्वाचं ना डोकं नाही या ठिकाणावर. आता काय केलंय तिने? ती ना त्या धन्नोच्या मनात उगाच काही बाई घुसवते आणि मग धन्नो पण नको नको ते विचार करत बसते. कळलं? हेच सांगतोय. हे बघा, प्लीज मला कन्फ्यूज करू नका. मला सांगा एक्झॅक्टली काय झालंय. सांगतो, ऐक. ही पूर्व आहे ना, ही त्या धन्नोला जाऊन सांगत होती की म्हणे समीर जरा असा डाऊटफुल वाटतो, कारण सारखाच कसा हा चांगला वागतो, खोटा येतो. काय हे सगळं झालं पूर्वाचं? तर तिला काहीतरी समज शिकवावी म्हणून मी तिला बाजूला घेऊन तिला ऐकवत होतो आणि तेव्हा आमचं बोलणं. काय तुमचं बोलणं? काय आमचं बोलणं? समीरनी ऐकलं आणि खर तर मी तिचं सगळं कन्फ्युजन व्यवस्थित क्लिअर केलं होत. तेवढ्यात समीर आला तिथे. तो तिला विचारायला गेलाय की बाई, तू स्व इच्छेनी स्वतःच्या मनानी विदाऊट एनी प्रेशर माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का नाही. पण तुला माहितीये ना ती कशी आहे. मी तिला लाख सांगितलं असेल ग, पण आता समीर जेव्हा तिला परत विचारेल ना तेव्हा ती डबमगणार. दॅट्स मोर डेंजर. तिला फुल अँड फायनल विचारायला गेला यार. धन्नूच्या मनात जे उत्तर असेल ना ते तिचं तिलाच देऊ दे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, पूर्वा ना या पूर्वाला थांबवायला हवा. ही बाई खूप नेगेटिव्हिटी पसरवते. अजूनही वेळ गेलेली नाहीये धनश्री. हे बघ, तुझ्या मनात जर काही शंका असेल ना तर आपण हे लग्न मोडू. हवं तर मी स्वतःहून नकार देईन, तुझ्यावरती नाही येणार ब्लेम. पण प्लीज मला खरं खरं सांग, तुला काय वाटतंय? समीर, माझ्या मनात कोणतीच शंका नाही. फक्त हे सगळं सोडून जायची अजून माझ्या मनाची तयारी झाली नाहीये, इतकंच. आणि अर्थात नवी नाती, नव्या जबाबदाऱ्या ह्यांच्यामुळे फक्त माझ्या मनावर दडपण आलंय, बस. बाकी काही नाहीये. नक्की? अगदी नक्की. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे समीर. थँक्यू, थँक्यू सो मच. सॉरी. आज पण पडदे लावताय उर्मी? अगं नाही, मला धनश्रीशी बोलायचं होतं. पण तुला येऊन तर खूप वेळ झाला की रे समीर. आय नो, बट मग एवढा वेळ तू इथे काय करत होतास? अगं नॉट फेअर हा समीर, नॉट फेअर. अब तो बस कुची घंटो की तो बात है यार. अब के लिए धन्नो हमारे, वो तो हमसे मत छीनो भाई. एकदा का लग्न झालं की मग आम्हाला कोण विचारतंय बाबा? उर्मी? काय उर्मी, काय उर्मी, धन्नो आपल्याला तयारी करायला हवी. आता मेहंदी आणि संगीत आहे ना समीर. Yes. Would you please excuse us? Oh, yes. Please carry on. Yeah. Bye. Bye. धन्नो, घोळ झालाय. काय? तुझे तर लायन सासूनी एकच वाकी आणली. का? आता का, मला काय माहित. त्यांना विचारलं तर म्हणे घरी राहिली. अगं मग राहिली असेल ना, मुद्दाम कशाला करतील त्या. धन्नो, किती वेळा कन्फर्म केलं होतं आधी, वाकी आहे ना, वाकी आहे ना म्हणून. हो उर्मी, अगं लग्नाची केवढी गडबड आहे, सगळ्या सामानात राहिली असेल ना. वा गो वा, लग्न अजून झालंही नाहीये आणि लगेच सासूची बाजू घेतेस काय? मग होणाऱ्या सासूबाई आहेत त्या माझ्या. आ ओ इनफ. आपण ऑलरेडी या विषयावर खूपदा चर्चा केली.
मला तो याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तुम्ही इतके सगळे कशा वाहवत चाललाय. वाहवत आम्ही नाही, वाहवत तू चाललीस हे कळतंय का तुला? मी? तुम्ही तुमच्या डोळ्यांवर झापडं बांधली आहेत. त्या समीरवर तुम्ही इतका विश्वास ठेवला की लगोरीच्या निमित्ताने पाहिलेलं स्वप्नच विसरून गेला. तू वेडी आहेस का ग? हे छान जमतं तुला, म्हणजे तुझ्याकडचे मुद्दे संपले की दुसऱ्यांना वेडक काढायचं आणि रिकाम व्हायचं. पूर्वा दिस इज गेटिंग टू मच. ओके, दिस इज गेटिंग टू मच. ना टू मच, इट्स द रियालिटी डॅम इट. मला सांग, आपण लगोरी का सुरू केली? आपल्या सगळ्यांना आयुष्यभर एकत्र राहता यावं यासाठी, आपली मैत्री टिकून राहावी यासाठी. पण आता आपली लगोरी तुटतीये का? तर तो समीर आला काय? धनश्रीला पसंत काय केलं? तुम्ही सगळ्यांनी लग्नाला होकार काय दिला? तुमच्यामुळे धनश्रीचं लग्न होतंय. धन्नोचं लग्न तिच्या चांगल्यासाठी होतंय पूर्वा. मग फक्त धन्नोचंच भलं करायचं होतं तर का लगोरी सुरू केली? का स्वप्न दाखवली? का प्रॉमिसेस दिली? लगोरी बंद झालेली नाहीये, लगोरी अजूनही सुरू आहे पूर्वा. पण धन्नो शिवाय तर इनकम्प्लीटच आहे ना. मुक्ता, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण काहीही करणार नाही. तू काही करणार नाहीये. घेतात मला ऑर्डर देते आहेस का? हो, मी तुला ऑर्डर देते. हवं तर तसं समज ना. उद्याचा दिवस धन्नोच्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस आहे. अँड यू आर नॉट गोना स्पॉइल. ओके काय? मी? हो तू. धन्नोने हा निर्णय खूप विचार करून घेतलाय. आणि काका काकू काय वेडे आहेत का? त्यांना अक्कल नाहीये, त्यांना त्यांच्या मुलीच्या भविष्याची काळजी नाहीये. उलट काकूच खूप ऑब्सेस झाली अमेरिकन तरेच. हेच बोलते मी पूर्वा. नेगेटिव्हिटी पसरवणं प्लीज बंद करा. धन्नोच्या आनंदात तुला आनंदी नाही होता येते ना, नको होऊस. बट प्लीज डोंट कन्फ्यूज हर. मी तुझ्या समोर हात तोडते. मी कन्फ्यूज करते धन्नोला? काका आणि काकू त्या समीरच्या नादी लागून धन्नोला कन्फ्यूज करतात हे दिसत नाहीये. शॉर्ट ऑफ पूर्वा, आई वडिलांचं प्रेम, त्यांची स्वप्न काय असतात हे काय कळणार का तुला? आई वडिलांबरोबर राहावं लागतं त्याच्यासाठी.